स्टडीड सब्जेक्ट मॅथमॅटिक्स इन पेपर सेकंड चॅप्टर फर्स्ट डिफरन्सिएशन फर्स्ट एक्झरसाइज सुरू आहे फर्स्ट एक्झरसाईजमधलं थर्ड टाईपचं एक्झाम्पल आहे नेक्स्ट एक्झाम्पल बघा डिफरन्सिएट द फॉलोविंग विथ रिस्पेक्ट टू एक्स एक्झाम्पल काय दिले फर्स्ट एक्झाम्पल एक्सक्यूब मायनस फायू रेस्ट टू फायू डिवायडेड बाय एक्स क्यू प्लस थ्री रेस टू थ्री लेट वाय इज इक्वल टू दिलेले एक्झाम्पल घेतले वाय इज इक्वल टू एक्स क्यूब मायनस फायू रेस टू फायू डिवायडेड बाय एक्स क्यूब प्लस थ्री रेस टू थ्री तर आपण वाय इज इक्वल टू यु अपॉन फी रूल यूज करणार आहे वाय अप वाय इज इक्वल टू यु अपॉन फी डेरिव्हिटिव्ह कसं काढायचं तर फी कॉन्स्टंट डेरिव्हिटिव्ह ऑफ यू मायनस यू कॉन्स्टंट डेरिव्हिटिव्ह ऑफ फी डिवायडेड बाय फी स्क्वायर तो फॉर्म्युला यूज करायचा आहे डी डिफरन्सेट विथ रिस्पेक्ट टू एक्स डेरिव्हिटिव्ह कळलं डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू फीची वॅल्यू काय आहे एक्स क्यूब प्लस थ्री ब्रॅकेट क्यूब कॉन्स्टंट डेरिव्हिटिव्ह ऑफ यू यूची व्हॅल्यू आहे डी बाय डी एक्स एक्स क्यूब मायनस फायू ब्रॅकेट रेस टू फाईव मायनस यू, यू कॉन्स्टंट एक्स क्यूब मायनस फाईव्ह ब्रॅकेट रेस टू फाईव्ह डेरिव्हिटिव्ह ऑफ वी डी बाय डी एक्स क्यूब प्लस थ्री ब्रॅकेट क्यूब डिवायडेड बाय वी स्क्वार म्हणजे काय एक्स स्क्वार प्लस एक्स क्यूब प्लस थ्री ब्रॅकेट क्यूब आणि ब्रॅकेट रेस टू टू म्हणजे डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू फर्स्ट टर्म कॉन्स्टंट आहे एक्स क्यूब प्लस थ्री ब्रॅकेट क्यूब आता एक्स क्यूब मायनस फाईव्ह रेस टू फाईवचा डेरेटिव्ह फाईव इन टू एक्स क्यूब मायनस फाईव्ह रेस टू फोर इंडेक्स एकने कमी करायचा परत एक्स क्यूब मायनस फाईवचं डेरेटिव काढले फाईव्हचं डेरेटिव्ह झिरो एक्स क्यूबचा डेरेटिव्ह थ्री एक्स स्क्वार मायनस एक्स क्यूब मायनस फाईव्ह रेस टू फाईव्ह कॉन्स्टंट आहे इन्टू एक्स क्यूब मायनस थ्री ब्रॅकेट क्यूब एक्स क्यूब प्लस थ्री ब्रॅकेट क्यूबचा डेरिटिव्ह थ्री एक्स क्यूब प्लस थ्री ब्रॅकेट स्क्वअर आणि एक्स क्यूबचा डेरिटिव्ह थ्री एक्स स्क्वार डिनॉमिनेटरला व्हॅल्यू आले आहे एक्स क्यूब प्लस थ्री ब्रॅकेट रेस टू सिक्स तर डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू दोन्हीमध्ये काय काय कॉमन का निघते थ्री एक्स स्क्वायर एक्स क्यूब मायनस फाईव्ह रेस टू फोर आणि एक्स क्यूब प्लस थ्री रेश टू टू हे दोन्हीमधलं कॉमन निघते तर राहिलेली टर्म बघा फर्स्टमध्ये टर्म काय राहिले फाईव्ह इंटू एक्स क्यूब प्लस फाईव्ह एक्स क्यूब प्लस थ्री फर्स्ट टर्ममध्ये राहिले मायनस सेकंड टर्ममध्ये राहिले थ्री इन टू एक्स क्यूब मायनस फाईव्ह डिवायडेड बाय एक्स क्यूब प्लस थ्री ब्रॅकेट रेस टू सिक्स आता कॉमन काढलेली व्हॅल्यू थ्री एक्स स्क्वार इंटू टू एक्स क्यूब मायनस फाईव्ह रेस टू फोर इंटू टू एक्स क्यूब प्लस थ्री ब्रॅकेट स्क्वार इन टू आता फाईव्हनं ब्रॅकेटमध्ये मल्टिप्लाय केलं फाईव एक्स क्यूब प्लस फिफ्टीन मायनस थ्रीनं ब्रॅकेटमध्ये मल्टिप्लाय केलं मायनस थ्री एक्स क्यूब प्लस फिफ्टीन डिवायडेड बाय एक्स क्यूब प्लस थ्री रेस टू सिक्स आता बघा व्हॅल्यू सिम्प्लिफाय केले थ्री एक्स स्क्वायर एक्स क्यूब मायनस फाईव्ह रेस टू फोर एक्स क्यूब प्लस थ्री रेस टू टू आणि ब्रॅकेटमधली व्हॅल्यू आल्या टू एक्स क्यूब टू एक्स क्यूब प्लस थर्टी ह्याच्यातून ब्रॅकेटमधून टू कॉमन काढले हे टू आणि पहिलं थ्री एक्स स्क्वायर सिक्स एक्स स्क्वायर झालं एक्स क्यूब मायनस फाईव्ह रेस टू फोर एक्स क्यूब प्लस थ्री रेस टू टू आणि ब्रॅकेटमध्ये राहिले एक्स क्यूब प्लस फाईव्ह डिवायडेड बाय एक्स क्यूब प्लस थ्री ब्रॅकेट रेस टू सिक्स म्हणजे ॲन्सर काय आहे बघा एक्स क्यूब प्लस थ्री ब्रॅकेट स्क्वेअर अंशाला आहे छेदाला एक्स क्यूब प्लस थ्री रेस टू सिक्स याच्यात इंडेक्स कॅन्सल झालं आहे मग राहिलेली व्हॅल्यू सिक्स एक्स स्क्वेअर एक्स एक्स क्यूब प्लस एक्स क्यूब मायनस फाईव्ह रेस टू फोर एक्स क्यूब प्लस फाईव्ह डिवाय एक्स क्यू प्लस फिफ्टीन आहे सॉरी एक्स क्यू प्लस फिफ्टीन डिवायडेड बाय एक्स क्यू प्लस थ्री ब्रॅकेट रेस टू फोर हे त्याचं ऍन्सर आलं हा नेक्स्ट एक्झाम्पल आहे वन प्लस साइन एक्स डिग्री डिवायडेड बाय वन मायनस साईन एक्स डिग्री आता दिलेली व्हॅल्यू वाय घेतले लेट वाय इज इक्वल टू वन प्लस साइन एक्स डिग्री डिवायडेड बाय वन मायनस साइन एक्स डिग्री आता ते डिफरन्सेट करायचं डिफरन्सिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स यू अपॉन वीचा फॉर्म आहे फी कॉन्स्टंट डेरिव्हिटिव्ह ऑफ यू मायनस यू कॉन्स्टंट डेरिव्हिटिव्ह ऑफ वी डिवायडेड बाय फी स्क्वेअर त्या फॉर्ममधनं एक्झाम्पल सॉल्व करायचं आहे वायचं डेरिटिव्ह डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू फी कॉन्स्टंट वन मायनस साईन एक्स डिग्री कॉन्स्टंट डेरिवेटिव ऑफ वन प्लस साइन एक्स डिग्री मायनस वन प्लस साइन एक्स डिग्री कॉन्स्टंट डेरिवेटिव ऑफ वन मायनस साईन एक्स डिग्री डिवाइडेड बाय वन मायनस साईन एक्स डिग्री ब्रॅकेट स्क्वेअर आता व्हॅल्यू काय येते बघा वन मायनस साइन एक्स डिग्री डेरिवेटिव आता डेरिवेटिव डेरिव्हेटिव्ह झिरो येणार पण साईन एक्स डिग्रीचं डेरिवेटिव्ह काढण्यासाठी डिग्रीचं मध्ये रूपांतर करायचं म्हणजे काय एक्स डिग्री इज रॅडियन एक्स पाय अपॉन वन हंड्रेड एटी म्हणजे पाय अपॉन वन हंड्रेड एटीनं डिग्रीला मल्टिप्लाय केली की रेडियन होते म्हणजे पाय अपॉन वन हंड्रेड एटीनं एक्सला मल्टिप्लाय करायचं डेरिव्हिटिव्ह ऑफ साईन एक्स पाय अपॉन वन हंड्रेड एटी मायनस वन प्लस साईन एक्स डिग्री डेरिव्हिटिव ऑफ वनचा डेरिव्हिटिव्ह झिरो आहे तर मायनस साईन एक्स

मायनस साईन आहे ती मायनस साईन आहे तेच घेतले साईनचं डेरिटिव कॉस कॉस एक्स पाय अपॉन वन हंड्रेड एटी इन टू एक्स पाय व अपॉन वन हंड्रेड एटीचं डेरिटिव्ह पाय अपॉन वन हंड्रेड एटी डिवायडेड बाय वन मायनस साईन एक्स डिग्री ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजे आता वन मायनस साईन एक्स डिग्रीनं ब्रॅकेट मल्टिप्लाय केलं ह्याच्यामध्ये कॉमन काय काय येते बघा

मायनस मायनस प्लस झाले हां दोन्ही सेकंड टर्मला प्लस वन प्लस साइन एक्स डिग्री डिवायडेड बाय वन मायनस साईन एक्स डिग्री ब्रॅकेट स्क्वेअर तर ब्रॅकेटमध्ये काय झाले तर वन मायनस साईन एक्स डिग्री प्लस साइन एक्स डिग्री कॅन्सल झाले वन प्लस वन टू झाले हे टू टू इन टू पाय कॉस एक्स डिग्री या अंशाला लन छेदाला वन हंड्रेड एटी वन मायनस साईन एक्स डिग्री ब्रॅकेट स्क्वेअर झालं मग टू ने डिवायडेड बाय केलं वन हंड्रेड एटीला तर पाय इन टू कॉस एक्स डिग्री डिवायडेड बाय इन टू वन मायनस साईन एक्स डिग्री ब्रॅकेट स्क्वेअर हे त्याचं आन्सर आलं नेक्स्ट एक्झाम्पल एक्झाम्पल नंबर इ रेस्ट टू टू एक्स मायनस इ रेस्ट टू मायनस टू एक्स डिवायडेड बाय इ रेस्ट टू टू एक्स प्लस ई रेस्ट टू मायनस टू एक्स एक्झाम्पल लिहिलेलं आहे लेट वाय इज इक्वल टू वाय त्याला म्हणले वाय इज इक्वल टू ई रेस्ट टू टू एक्स मायनस ई रेस टू टू एक्स ई रेस्ट टू मायनस टू एक्स डिवायडेड बाय ई रेस्ट टू टू एक्स प्लस ई रेस टू मायनस टू एक्स इंडेक्स निगेटिव्ह असल्यामुळं तो डिनॉमिनेटरला लिहिलेला आहे ई रेस्ट टू टू एक्स माइनस वन अपॉन्ट ई रेस्ट टू टू एक्स डिवाइडेड बाय ई रेस्टू टू एक्स प्लस ई रेस्ट टू वन अपॉइंट टू एक्स वन अपॉइंड ई रेस्ट टू टू एक्स हाँ ला ई रेस्ट टू टू एक्स है तो न्यू न्यूमरेटरला डिनॉमिनेटर सेम के इकड़ो न्यूमरेटरला मल्टिप्लाय के ई रेस्ट टू टू एक्स इंटू ई रेस्ट टू टू एक्स ई रेस्ट टू फोर एक्स माइनस वन डिवाइडेड बाय ई रेस्ट टू टू एक्स है आणि छेदाला ई रेस्ट टू टू एक्स इन टू इ टू टू एक्स इ रेस्ट टू फोर एक्स प्लस वन डिवायडेड बाय ई रेस्ट टू टू एक्स ई रेस्ट टू टू एक्स दोन्ही अंशाचं छेदाचं कॅन्सल झालं आहे व्हॅल्यू लिटर मॅ रेस्ट टू फोर एक्स मायनस वन डिवायडेड बाय ई रेस्ट टू फोर एक्स प्लस वन म्हणजे डेरिव्हिटिव्ह आपल्याला ह्या व्हॅल्यूचं करायचं आहे म्हणजे सी कुठला फॉर्म यू अपॉन व्ही फॉर्म आला यू अपॉन व्ही फॉर्मचा डेरिवटिव्ह डिफरन्सेड विथ रिस्पेक्ट टू एक्स डेरीवेटिव्ह कसं काढायचं डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू इ रेस्ट टू फोर एक्स प्लस वन कॉन्स्टंट पी कॉन्स्टंट डेरिवेटिव्ह ऑफ यू डी बाय डीएक्स इ रेस्ट टू फोर एक्स मायनस वन मायनस इ रेस्ट टू फोर एक्स मायनस वन कॉन्स्टंट डेरिवेटिव्ह ऑफ डी बाय डी एक्स इ रेस्ट टू फोर एक्स प्लस वन डिवायडेड बाय इ रेस्ट टू फोर एक्स प्लस वन ब्रॅकेट स्क्वेअर फॉर्म्युला फक्त यूज रूल फक्त यूज केला आहे रूलमधून आता डेरिव्हिटिव काढायचं डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू इ रेस्ट टू फोर एक्स प्लस वन आता इ रेस्ट टू फोर एक्सचा डेरिटिव्ह इ रेस्ट टू फोर एक्स परत फोर एक्सचा डेरिटिव्ह इन टू फोर वनचा डेरिटिव्ह झिरोचा आहे मायनस इन द ब्रॅकेट इ रेस्ट टू फोर एक्स मायनस वन इ रेस्ट टू फोर एक्सचा डेरिटिव्ह इ रेस्ट टू फोर एक्स आणि फोर एक्सचा डेरिटिव्ह फोर म्हणजे इन टू फोर इ रेस्ट टू फोर एक्स इन टू फोर डिवायडेड वाय इ रेस्ट टू फोर एक्स प्लस वन ब्रॅकेट स्क्वेअर आता फोर इ रेस्ट टू फोर एक्स कॉमन आहे दोन्ही मधलं ते काढलेले फोर इन्टू इ रेस्ट टू फोर एक्स ब्रॅकेटमध्ये काय राहिलं इ रेस्ट टू फोर एक्स प्लस वन मायनस इ रेस्ट टू फोर एक्स प्लस वन इ रेस्ट टू फोर एक्स प्लस आणि मायनस असल्यामुळे कॅन्सल झालं वन प्लस वन टू टू इंटू फोर एट एट इंटू इ रेस्ट टू फोर एक्स डिवायडेड बायस्ट टू फोर एक्स प्लस वन ब्रॅकेट स्क्वार हे त्याचं ऍन्सर आले नेक्स्ट एक्झाम्पल आहे लॉग ऑफ इन द्र इन द ब्रॅकेट इन द रूट वन प्लस कॉस फाय अपॉइंट टू डिवायडेड बाय वन मायनस कॉस फाय एक्स अपॉइंट टू बघा लॉग ऑफ इन द स्क्वेअर रूट स्क्वेअर मध्ये व्हॅल्यू दिलेली आहे तर रूट मधली व्हॅल्यू स्क्वेअर रूटच्या बाहेर काढायची आहे ती कशी काढायची बघा त्यासाठी फॉर्म्युला यूज करायचा वन प्लस कॉस टू थिटाचा फॉर्म्युला वन मायनस कॉस टू थिटाचा फॉर्म्युला यूज केला आहे वन प्लस कॉस टू टू थिटा म्हणजे काय टू कॉस स्क्वेअर थिटा वन मायनस कॉस टू थिटा म्हणजे काय टू सायन्स स्क्वेअर थिटा बघा तो फॉर्म्यूलाज के लेट वाईज इक्वल टू लॉग ऑफ इन द स्क्वार प्लस कॉस फाइव एक्स अपू डिड बाय वन मैनस कॉस फाइव एक्स अपू वाईज इक्वल टू लॉग ऑफ इन द स्क् रूट फॉर्म्यूला यूज के टू कॉस स्क्वार फाइव एक्स अपोर डिवाइडेड बाय टू साइंस स्क्वार फाइव एक्स अपोर लॉग ऑफ इन द स्क्वार बु टू कैंसल जो कॉट स्क्वायर अपॉन सेन स्क्वेअर कॉट स्क्वअर फाय एक्स अपॉन फोर आलं मग स्क्वेअर रूटमध्ये कॉट स्क्वेअर आहे स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल झाला वायची व्हॅल्यू आली वाय इज इक्वल टू लॉग ऑफ कॉट ऑफ फाय एक्स अपॉइंट फोर डिफरन्स केलं डिफरन्स एट विथ रिस्पेक्ट टू एक्स सिम्प्लिफाय आले वायची व्हॅल्यू आता डिफरन्स करायची वायची व्हॅल्यू डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू लॉग ऑफ कॉट

टेन एक्स इज रिटन ॲस साईन फाईव्ह एक्स अपॉन फोर कॉस फाइव एक्स अपॉन फोर कोसेक्स स्क्वायर मायनस वन अपॉन कोसेक्स स्क्वायर फाईव्ह एक्स अपॉइंट फोर इज रिटर्न एस वन अपॉन साइन स्क्वायर फाइव एक्स अपॉइंट फोर आणि फाईव्ह एक्स अपॉन फोर फाईव्ह अपॉन फोर कॉन्स्टंट आहे एक्ससाठी वन फाईव्ह अपॉन फोर आलं बघा काय काय कॅन्सल होते साईन साईन कॅन्सल झालंय डिनॉमिनेटरला अंशाचं साईन छेदाचं साईन कॅन्सल झाले डिनॉमिनेटरला व्हॅल्यू येते फक्त इज इक्वल टू मायनस वन अपॉन टू कॉस फाईव्ह एक्स अपॉइंट फोर साईन फाईव्ह एक्स अपॉइंट फोर इन टू फाईव्ह अपॉन फोर हा ह्या फोरचं काय केलंय तर टू पुढं घेतलेलं आहे टू इन्टू टू केले मग टू टू साईन फाईव्ह एक्स अपॉन फोर कॉस फाईव्ह फाईव्ह एक्स अपॉन फोर फॉर्म्युला यूज केला टू साईन साईन थिटा कॉस थिटा साईन टू थिटा तसं काय येणार मायनस फाईव्ह न्युमिरेटरला आहे डिनॉमिनेटरला टू इन टू साईन फाईव एक्स अपॉन टू हाफ एंगल येणार त्यामुळे डिवायडेड बाय टू केलं तर फाय एक्स अपॉइंट टू येणार म्हणजे मायनस फायव्ह अपॉइंट टू कॉन्स्टंट आहे मायनस फायव्ह अपॉइंट टू वन अपॉन साईन कोसेक फाय अपॉंड टू कोसेक फायस अपॉंड टू हे आन्सर आलं नेक्स्ट बघा नेक्स्ट एक्झाम्पल लॉग ऑफ इन द ई ई रेस टू एक्स इन टू फाईव्ह मैनस फोर एक्स रेस टू थ्री अपॉउंड टू डीट वाय इज इक्वल टू लॉग ऑफ क्वार इन टू फाइव माइनस फोर एक्स रेस टू थ्री अपॉइंट टू डिवाइडेड बाय ट्यूब रूट सेवेन मैनस सिक्स एक्स वाई ची वैल्यू दिल्ली है लॉग ऑफ डिनोमिनेटर लॉग च लॉ यूज कराइ लॉ मधे लॉग मधे डिवाइडेड बाय सबस्ट्रक्शन घाय न्यूमरेटर ची वैल्यू एडिशन लॉग ई एक्स ई रेस टू एक्स स्क्वार प्लस लॉग ऑफ फायू मायनस फोर एक्स रेस टू थ्री अपॉन टू मायनस लॉग ऑफ सेवन मायनस सिक्स एक्स रेस टू वन अपॉइंट थ्री क्युबरूट इंडेक्शच्या फॉर्ममध्ये घेतले वन रेस टू वन अपॉइंट थ्री वाय इज इक्वल टू एक्स स्क्वार इंटू लॉग ई प्लस थ्री अपॉइंट टू इंटू लॉग ऑफ फाईव्ह मायनस फोर एक्स मायनस वन अपॉइंट थ्री लॉग ऑफ सेवन मायनस सिक्स एक्स इंडेक्स लॉगला मल्टिप्लाय केलेलं आहे आता इंडेक्स लॉगला मल्टिप्लाय केलं आहे लॉग इची व्हॅल्यू वन आहे नेक्स्ट स्टेप वाय इज इक्वल टू एक्स स्क्वअर प्लस थ्री अपॉइंट टू लॉग ऑफ फाईव्ह मायनस फोर एक्स मायनस वन अपॉइंट थ्री लॉग ऑफ सेवन मायनस सिक्स एक्स सिंप्लिफाय केलं आहे डिफरन्स एट विथ रिस्पेक्ट टू एक्स एक्स स्क्वअरचा डेरिटिव्ह वायचा डेरिटिव्ह डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू

Uh, log of 7 minus 6x the derivative 1 upon 7 minus 6x and 7 minus 6x the derivative 7 constant a 0 minus 6x the derivative minus 6 is equal to simply calculate 2x minus uh, minus 4 into 3 minus 12 minus 12 divided by 2 minus 6 minus 6 divided by 5 minus 4x and 3

आता दिलेली व्हॅल्यू लॉगमधली आहे लॉग इन द ब्रॅकेट आहे आता ब्रॅकेटमध्ये डिवायडेड बाय असेल ती सबस्टॅक्ट करायचं आणि न्यूमरेटरची व्हॅल्यू ऍडिशन करायची इंडेक्स लॉगला मल्टिप्लाय करायचा सिम्प्लिफाय करायचं लेट वाय इज इक्वल टू लॉग ऑफ एरेस टू कॉस एक्स डिवायडेड बाय एक एक्स स्क्वॉर मायनस थ्री ब्रॅकेट क्यूब इन टू लॉग एक्स बघा न्यूमरेटरची व्हॅल्यू वाय इज इक्वल टू लॉग न ब्रॅकेटमध्ये मल्टिप्लाय केल्यानंतर न्युमिनेटरची व्हॅल्यू प्लस डिनॉमिनेटरची व्हॅल्यू मायनस करायची लॉग ऑफ एरेस टू कॉसेक्स मायनस लॉग ऑफ एक्स स्क्वअर मायनस थ्री ब्रॅकेट क्यूब मायनस लॉग ऑफ लॉग एक्स आता इंडेक्स लॉगला मल्टिप्लाय करा वाय इज इक्वल टू फर्स्टमध्ये कॉसेक्स इंडेक्स आहे कॉसेक्स इन टू लॉग ए मायस सेकंड मध्ये थ्री इंडेक्स आहे थ्री इंटू लॉग ऑफ एक्स स्क्व्हर मायनस थ्री मायनस लॉग ऑफ लॉग एक्स आता सिम्प्लिफाय केले डिफरन्सिएट करायचं डिफरन्सिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स वायचं डेरेक्टिव्ह डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू लॉग ए कॉन्स्टंट आहे कॉस एक्स चा डेरेक्टिव्ह मायनस साईन एक्स फर्स्ट टर्म आली मायनस साईन एक्स लॉग ए मायनस थ्री कॉन्स्टंट आहे लॉग एक्सक्वार मायनस थ्रीचं डेरिट्यू वन अपॉइंड एक्स स्क्वार मायनस थ्री आणि एक्स स्क्वार मायनस थ्रीचा डेरिव्ह्यू एक्सक्वारचा डेरिटिव्ह टू एक्स थ्रीचा डेरिटिव्ह झिरो म्हणून टू एक्सनं मल्टिप्लाय केले मायनस लॉग ऑफ लॉग एक्स म्हणजे काय वन अपॉइंड लॉग एक् त्याचं डेरिटिव्ह वन अपॉइंड लॉग एक्स परत लॉग एक्सचं डेरिव्हिटिव घेतले वन अपॉइंड एक्स सिम्पली आन्सर काय आलं आहे मायनस सायन एक्स लॉग ए थ्री एक्स इंटू टू एक्स मायनस सिक्स एक्स येणार सिक्स मायनस सिक्स एक्स अपॉन एक्स स्क्वेअर मायनस थ्री मायनस वन अपॉन एक्स इंटू लॉग एक्स हे त्याचं ऍन्सर आलं एक्झाम्पल नेक्स्ट एक्झाम्पल वाय इज इक्वल टू ट्वेंटी फायू रेस टू लॉग लॉग सेक एक्स टू द बेस फाईव्ह मायनस सिक्सटीन रेस टू लॉग टॅन एक्स टू दी ले ले, बेस फोर म्हणजे येतं बघा लॉगमध्ये बेस दिलेला आहे आणि लॉग ऑफ सेक एक्स टू दी बेस फाईव्ह लॉग ऑफ टेन एक्स टू दी बेस फोर तर त्या प्रमाण त्या नंबरचा स्क्व त्या नंबरचं बेस घ्यायचा म्हणजे काय येणार बघा घातांकाच्या रूपात लिहायचं वाय इज इक्वल टू फाईव्हच्या फॉर्ममध्ये पाहिजे ट्वेंटी फाय म्हणजे फाईव्ह फॉर्म फॉर्ममध्ये लिहिले फाईव्ह स्क्वार लॉग ऑफ सेक एक्स टू दी बेस फाईव मायनस फोर स्क्वायर लॉग ऑफ टेन एक्स टू दी बेस फोर आता लॉगला मल्टिप्लाय टू टू आलेले आहेत ते इंडेक्सला घ्यायचं लॉगमध्ये इंडेक्सला घ्यायचं फाईव्ह रेस टू लॉग ऑफ सेक्स स्क्वअर एक्स टू द बेस फाईव्ह मायनस फोर रेस टू लॉग ऑफ टेन स्क्वअर एक्स टू द बेस फोर आता लॉगमध्ये लॉगचा बेस आणि त्या इंडेक्सचा बेस जर सेम असेल तर ॲन्सर फक्त सेक्स स्क्वेअर एक्स आणि टेन स्क्वेअर एक्स येणार म्हणून ते सिम्प्लिफाय केले फॉर्म्युले इथे यूज केलेलं आहे वाय इज इक्वल टू सेक्स स्क्वॉर एक्स मायनस टेन स्क्वेअर एक्स आता डिफरन्सिएट करायचं डिफरेन्सेट विथ रिस्पेक्ट टू एक्स डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू सेक्स स्क्वायर एक्सर डेर्यू टू टू सेक्स एंड सेक्स डेर्यू टू सेन एक्स माइनस टेन स्क्वायर एक्सर डेर यू टू टेन एक्स एंड टेन एक्स डेर्यू टू सेक्स स्क्वायर एक्स मजे टू सेक्वायर एक्स टेन एक्स माइनस टू सेक्स स्क्वायर एक्स टेन एक्स अल वैल्यू ये जीरो डीवाय बाय डी एक्स वैल्यू हली जीरो